कार्ड एक्सचेंज करून फसवणूक करणाऱ्या 8 जणांच्या टोळीला अटक. एटीएम सेंटर मध्ये पैसे काढायला गेलेल्या ग्राहकाचे लक्ष विचलित करून पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर घेऊन हातचलागीने कार्ड अदलाबदल करून नंतर त्या कार्डद्वारे पैसे काढून लोकांची फसवणूक करणाऱ्या 8 जणांच्या टोळीला नवी मुंबई क्राइम ब्रांच युनिटने अटक केली आहे. या टोळीकडून 89 विविध बँकांचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले असून घातक शस्त्र जमा करण्यात आले आहेत. सर्व आरोपी बिहार राज्यातील असून पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट परिसरातील एटीएम वर दरोडा घालण्याच्या तयारीत होते. एटीएम कार्ड एटीएम फोडून ते लुटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना त्यांच्याकडे असलेल्या धारदार हत्यारांसह व एटीएम फोडणाऱ्या साहित्यासह ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यावर 164/22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, ज्याच्यामध्ये 399/402 IPC व आर्म्स ॲक्ट Section 4 व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. एकूण त्यांनी नवी मुंबईमध्ये 12 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली असून त्याच्यामध्ये पनवेल 1, रबाळे 4, मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे, घाटकोपरचा 1 आणि रबाळे MIDC नवी मुंबईचा 1 असे 12 गुन्ह्यांची उकल या आरोपींकडनं आतापर्यंत केलेली असून ह्यांच्याकडून एकूण आतापर्यंत 90 ATM कार्ड्स ताब्यात घेतलेले आहेत. याच्यावरून किमान त्यांनी 90 गुन्हे केले असण्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यापैकी या 12 गुन्ह्यांची उकल केलेली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2692-1712, 72-76-47-58.